ले लो की जे विद्यार्थी 2025 ची MPSC टार्गेट करणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी एक्झामसाठी काय आधी प्रिपेअर असलं पाहिजे तर याविषयी आपण डिस्कस केलेलं थोडक्यात, बरोबर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मिशन MPSC 2025 तुमची स्टेप 1 काय असली पाहिजे टुवर्ड्स सक्सेस, तर हे आपण डिस्कस करणार आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक्झामचा पॅटर्न तुम्ही जाणून घेतला पाहिजे. एक्झाम पॅटर्न काय आहे हे तुम्ही काय केलं पाहिजे, डिटेलमध्ये व्यवस्थित जाणून घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, ही जी एक्झाम आहे तर ती त्याच्यामध्ये प्रिलियम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा तीन स्टेपमध्ये ही एक्झाम होते. प्रिलियम्सविषयी तर तुम्हाला माहितीच आहे, 2 पेपर असतात. पेपर 1 तुम्हाला काय आहे की मेरिटमध्ये पास व्हायचं आहे आणि पेपर 2 काय आहे तो सिसॅट आहे आणि क्वालिफाईंग आहे, बरोबर. आता आपण मेन्स विषय बघूयात. मेन्स जी काय आहे की 2025 चेंज होणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण डीप डाईव्ह करून बघूयात की डिटेलमध्ये जाऊन घेऊयात की मेन्स कसे असणार आहे, मेन्स किती मार्क्सचे असणार आहे, बरोबर. तर टोटल लक्षात घ्या, जी MPSC 2025 मेन्स होणार आहे, रिटर्न एक्झाम जी होणार आहे ती 1750 मार्क्सची असणार आहे आणि तो इंटरव्ह्यू आहे तो 275 मार्क्सचा असणार आहे, ठीक आहे. तर जी रिटर्न एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये टोटल 9 पेपर आहेत. पेपर 1 to पेपर 9 असे टोटल 9 पेपर आहेत. त्यातले 2 पेपर जे आहेत ते क्वालिफाईंग आहेत. तर ते 2 पेपर म्हणजे मराठी आणि इंग्लिश. पेपर 1 मराठी आहे आणि पेपर 2 इंग्लिश, ठीक आहे. तर हे दोन्ही पेपर 300-300 मार्क्सचे आहेत आणि पर पेपर 3 तुम्हाला टाईम मिळणार आहे सॉल्व करण्यासाठी, बरोबर. तर याच्यामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला ग्रामर असेल, पॅसेजेस वगैरे असतील, ठीक आहे. तर हे क्वालिफाईंग आहेत, याचे मार्क्स पकडले जाणार नाहीत. या 2 पेपरचे मार्क्स पकडले जाणार नाहीत, लक्षात घ्या, ठीक आहे. तर ॲक्च्युअल तुमचे मार्क्स जे आहेत ते पेपर 3 कॅल्क्युलेट करणं सुरू होईल, ठीक आहे. तर पेपर 3 जो आहे तो SA असणार आहे, 250 मार्क्ससाठी आणि 3 असणार आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 2 विचारले जाणार, पार्ट 1 आणि पार्ट 2 2 विचारले जाणार, ठीक आहे. जो पेपर 4 आहे त्यालाच आपण काय म्हणतो, GS 1 म्हणतो. तर याच्यामध्ये हिस्ट्री आणि जॉग्रफीचा पार्ट कवर असेल, त्याच्यामध्ये मग इंडियाचा काही पार्ट असेल, वर्ल्डचा काही पार्ट असेल आणि महाराष्ट्राच्या हिस्ट्री आणि जॉग्रफीचा काही पार्ट असेल. जो पेपर 5 आहे त्यालाच आपण GS 2 म्हणतो, याच्यामध्ये इंडियन पॉलिटी, इंटरनॅशनल रिलेशन आणि गव्हर्नन्सचा पार्ट असेल, ठीक आहे. हाही जो पेपर आहे तर 250 मार्क्ससाठी असेल आणि 3 हा टाईम असेल, ठीक आहे. सेम मग GS 3 आणि GS 4 सुद्धा असेल, ठीक आहे. GS 3 आहे तर त्याच्यामध्ये इंडियन इकॉनॉमी आहे किंवा एन्व्हायरमेंट, त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ठीक आहे, सिक्युरिटी. तर याचा पार्ट जो आहे तो तुम्हाला GS 3 विचारला जाईल. GS 4 जो आहे त्याच्यामध्ये इथिक्स अँड इंटिग्रिटीचा पार्ट आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, पेपर 7 म्हणतो. पेपर 8 and पेपर 9 जो आहे तर याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनलचा पेपर 1 आणि ऑप्शनलचा पेपर 2, ठीक आहे, असे 2 ऑप्शनलचे पेपर होणार. पर पेपर तुम्हाला 250 मार्क्स असणार आणि सेम टाईम असणार 3, ठीक आहे. तर ऑप्शनलचे लक्षात घ्या, 2 पेपर असणार. जो काही तुम्ही ऑप्शनल निवडलेला असेल, ॲग्रिकल्चर असेल, अँथ्रोपोलॉजी असेल, सायकोलॉजी असेल किंवा तुमचं इंडियन पॉलिटी किंवा इकॉनॉमी, जॉग्रॉफी, ठीक आहे, वॉट एवर जो कोणता तुम्ही ऑप्शनल निवडला असेल तर त्याचे तुम्हाला 2 पेपर होणार, पेपर 1 आणि पेपर 2 असे त्याचं विभाजन असेल, ठीक आहे. तर ओव्हरऑल लक्षात घ्या की पेपर 3 म्हणजे SA पेपरपासून तुमच्या ॲक्च्युअल मार्क्स जे आहेत ते कॅल्क्युलेट करणं सुरू होईल आणि पहिले 2 पेपर जे आहेत ते काय असणार आहेत, क्वालिफाईंग असणार आहेत आणि इंटरव्ह्यूचे तुम्हाला 275 मार्क्स असणार आहेत. तर त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे मेन फोकस तुमचा GS 1, GS 2, GS 3, GS 4 आणि ऑप्शनल पेपर हा असला पाहिजे. पण तुम्हाला क्वालिफाईंग पेपर हा सुद्धा निग्लेक्ट करून नाही चालणार आहे. म्हणजे मराठी आणि इंग्लिश पेपर हे क्वालिफाईंग आहेत तर हे निग्लेक्ट करून नाही चालणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही याच्यात प्रिपेअर नसता, म्हणजे UPSC असेल किंवा MPSC असेल काय करते की जर तुम्ही हे पेपर, हे 2 पेपर जर चांगले क्वालिफाय झालेलं असेल, म्हणजे तुम्ही याच्यात क्वालिफाईंग झालेलं असाल तरच पुढचे तुमचे पेपर चेक केले जातात. जसं की समजा प्रिलियम्सला आपल्याला असतं की म्हणजे
सीसॅटचा पेपरच तुम्ही क्वालिफाय नाही झाला, तर जी एस तुमचा जो पहिला पेपर आहे त्याच्यात तुम्ही कितीही हायेस्ट मार्क्स मिळवले असतील तर त्याला काही अर्थ नाही राहत, बरोबर. त्याचप्रमाणे या पेपरचा आहे, तुम्हाला इथे क्वालिफाय व्हायचंच आहे तरच तुमचे पुढचे पेपर जे आहेत ते चेक केले जाणार, ठीक आहे. सो कुठलाही विषय तुम्ही म्हणजे त्याला कमी वेटेज किंवा कमी व्हॅल्यू देऊन चालणार नाही, ठीक आहे. पण त्यातल्या त्यात मी काय म्हणेल की जे जी एस 1 to GS 4 आहेत हे जनरल पेपर आहेत, ठीक आहे. जनरल आणि की तुम्हाला जनरल आन्सर्स लिहायचे, त्याच्यात तुम्हाला स्पेशलायझेशन नको आहे. मग तुमचा राहतो विषय कुठला, ऑप्शनलचा पेपर राहतो, तर याच्यामध्ये तुम्हाला हायेस्ट मार्क्स मिळवायचे आहेत. इथे तुम्हाला जितके जास्त मार्क्स मिळवता येतील तितकं तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, म्हणजे इतर जे विषय आहेत त्याच्यापेक्षा चांगलं नॉलेज तुम्हाला कशातलं असलं पाहिजे, ऑप्शनलमधलं असलं पाहिजे, ठीक आहे. यासाठी ऑप्शनल एक वेगळा पेपर ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे ऑप्शनल हा योग्य पद्धतीने तुमचा पार्ट ऑफ इंटरेस्टसुद्धा बघून आणि तुमच्याकडे मटेरियल किती अवेलेबल आहे त्या विषयाच्या संदर्भात आणि मार्गदर्शन कितपत मिळतं आहे, तर या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही काय करा, ऑप्शनल निवडा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही काय म्हणेल आपण की 2025 जे काय आपण टार्गेट ठेवलेलं आहे मिशन MPSC 2025, तर याच्यासाठी ही स्टेप 1 आहे. तुम्हाला काय असलं पाहिजे, एक्झामचा पॅटर्न माहीत असला पाहिजे. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण बघूया की सिलॅबस जो आपण पाहणार आहे, म्हणजे GS 1 काय सिलॅबस असणार आहे, GS 2 काय असणार आहे, तर याचा आपण डीप डाईव्ह करून डिस्कस करणार आहे. थँक्यू अँड स्टे ट्यून्ड विथ अस.